निमित्तान पुण्योदय पार्क येथे सुजलाम सुफलाम भारत संकल्पना मांडण्यात आली। भारताचा नकाशा काढून भारतातील प्रत्येक राज्यातील प्रमुख पीक हे त्या राज्याच्या नकाशात मांडून सुजलाम सुफलाम शब्दाचा विस्तृत अर्थ उलगडून दाखवण्यात आला। ही संकल्पना साकार करण्यासाठी डॉक्टर धीरज पाटील, प्रकाश बुडगे, अरविंद लोंढे, सुरेश शेळके, भरत राठोड, महादेव कारंडे, अरुण बुडगे, मीनाक्षी शेळके, करुणा कारंडे, अनिल सोनावणे, हेमंत सोनावणे, सचिन जगताप, प्रज्ञा शिंदे यांचं सहकार्य लाभलं। नकाशा रेखाटण्यासाठी विशाल म्हात्रे, प्रकाश बुडगे आणि त्यांच्या टीमद्वारे विशेष मेहनत घेण्यात आली। 26 जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिन 68वा याचं औचित्य साधून आपल्या डॉन बॉस्को परिसराच्या पुण्योदय पार्क संकुलामध्ये आम्ही सर्व रहिवाशांनी मिळून एक सुजलाम सुफलाम भारत हा एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो प्रयत्न आता इथे या रूपामध्ये आम्ही करून दाखवलेला आहे। भारताचा नकाशा बनवून प्रत्येक राज्य त्याच्यात रेखाटून प्रत्येक राज्याचे जे प्रमुख पीक जे आहेत त्या पिकांचं जे धान्य आहेत ते धान्य त्याच्यात टाकून आपण लोकांना हे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक राज्यामध्ये काय प्रमुख पीक आहे, त्याचं धान्य काय येतं, त्याचं वैशिष्ट्य सांगण्याचं काम केलेलं आहे। आणि हे काम करण्याची जी संकल्पना होती ती आपले प्रकाश बुगडे साहेबांची होती। त्यांनी संकल्पना मांडली, त्याला सर्वांनी आम्ही मिळून पूर्ण त्याला रूप दिला आणि हा आता भारत आपला सुजलाम सुफलाम दिसतोय। महाराष्ट्र आपला सुजलाम सुफलाम आहेत पण भारतही कसा तेवढा सक्षम आहे हे दाखवून देण्याचा याचा प्रयत्न झालेला आहे। आणि या उपक्रम राबवण्याची खरी ताकद माझ्या मलिकरे हायस्कूल मलिकरेमधील करवळ सर यांच्याकडून मला हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न लाभलेला आहे। आणि याच्यामध्ये पुण्योदय पार्कमध्ये धीरज पाटील साहेब आणि राठोड साहेब आणि सुरेश शेळके साहेब, महादेव कारंडे साहेब, करुणा कारंडे या सर्वांनी मला उत्कृष्ट असं सहकार्य करून हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे। याचं चित्र रेखाटन मुख्य करून विशाल म्हात्रे जे आमचे सहकारी आहेत त्यांनी केलेलं आहे। आणि हा उपक्रम राबवण्याबद्दल माझ्या सहकार्य खूप सहकार्य केलं आणि हा उपक्रम आम्ही प्रत्यक्षात राबवू।